नमस्कार, कारवार प्लस कोकणी न्यूज चॅनलाचे तुमगेले स्वागत। आज पळया आयचे खबरो। कारवार सुनकेरी सिटी बस सुनकेरी मार्गान कडवाड भोईवाडा पर्यंत संचारक प्रारंभ। कारवार आज कारवार अंकोला क्षेत्राचे आमदार आणि कारवार ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष समीर नाईक हेमगेल नेतृत्वात कारवार सुनकेरी मार्गाची बस सुनकेरीच्यान कडवाड भोईवाडा क्रॉस पर्यंत संचारक प्रारंभ करून दिली। कडवार ग्रामाच्यान कारवारात वचून थिंचान आणि दुसरी बस धरून कॉलेजात वयच्या विद्यार्थ्यांक खूप कष्ट आणि वेळ घालचो पडतालो। तसेच कडवाडच्या ग्रामीण भागातल्या कारवारात सरकारी कामाक किंवा आपल्या वैयक्तिक कामाक आस्पत्रे उपचाराक येऊच्या ग्रामस्थांक कारवारात येवच करूक मिनी बसाची आवश्यकता खूप आशिली। म्हण ग्रामस्थान बरेच खटपट करून कडवडच्या भोईवाडापर्यंत बस संचारासाठी खटपट केली। अखेर या खटपटीक यश येले। हेका कारण झाले उदय कडवडकर, कृष्णा वांयगणकर, प्रसाद भोवी, विनायक भोवी, दामोदर भट, जी वी नायक असे अनेक ग्रामस्थान मेळून या बसासाठी प्रयत्न केले। अखेर त्यांना यश मिळले। या वेळार ग्रामस्थान त्या बसीक केळी केसमे, आंब्या तोरण बांधून, फुलां सजवून आरती करून उद्घाटन करून चालना दिली। या वेळार वायव्य कर्नाटक रस्ता परिवहन मंडळाच्या कारवार घटकाक धन्यवाद देऊन बस संचाराक मोठ्या जल्लोषात स्वागत करून संचाराक सुरुवात करून अनुमती दिली। कारवार जिल्ह्यात मुस्लिम बांधवान बकरी सण उमेदीन मनयलो। कारवार आज बकरीद मुस्लिम धर्माचो होड असो एक सण। त्या निमित्यान जिल्ह्यात मुस्लिम बांधवान बकरी सण मोठ्या उत्साहान साजर केलो। जिल्ह्याच्या भटकळ तालुक्यात जास्त प्रमाणात मुस्लिम समाज असून भटकळच्या जामिया मशिदीत बकरीदा निमित्यान सामूहिक प्रार्थना झाली। धर्मगुरू मौलाना अब्दुल अली नदवी हेमी समाजाक धर्माचो संदेश दिलो। कारवार भटकळ अशा अनेक कडेन कारवार जिल्ह्याच्या मस्जिदीत सामूहिक प्रार्थना करून मुस्लिम बांधवान परस्पर शुभाशय दिले। कारवार अरबी समुद्र आणि काळी नदीचं संगम स्नान निसर्ग सौंदर्यात नटिल्या चित्तागुला सदाशिव गडावर शैक्षणिक प्रगतीच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू अमृता विद्यालय। विद्यालय भविष्य घडवचे विद्यास्थान अमृता विद्यालय। एफिलिएटेड टू CBSE एप्लिकेशन नंबर 830173। एडमिशन सुरू असा। नर्सरी, प्री केजी, LKG, UKG आणि पहिली ते नवी पर्यंतच्या वर्गात प्रवेश सुरू। प्रवेश अर्ज शाळेच्या कार्यालयीन वेळात सकाळी 10 ते दनपारा 1 पर्यंत मिळू शकतले। विद्यार्थ्यालय भविष्य घडवू सुशिक्षित संस्कराचे शिक्षक वर्ग, सुशोभित वर्ग आणि कॅरिडोर, कॉम्प्युटर लॅब, सायन्स लॅब, चित्रकला क्लास, डान्स क्लास, खेळा मैदान, 24 तास सुरक्षा रक्षक अशा विविध तरेच्या सुविधा आशिले अमृता विद्यालय चित्ताकुला सदाशिवगड कारवार। अधिक माहितीसाठी संपर्क 08382266598, मोबाईल नंबर 9480789670। ब्राह्मण हवेक कुटुंबाची लग्नाक चली मेळ जाऊन रईत युवकाली गळपास घेऊन आत्महत्या। यल्लापूर उत्तर कन्नड जिल्ह्याच्या यल्लापूर तालुक्याच्या तेलंगार ग्रामात हवेक ब्राह्मण समाजाच्या 35 वर्ष वयाच्या युवकान आत्महत्या केली। हृदयद्रावक घटना घडली। नागराज गणपती गावकर मृत युवक असून गावातच राहून कुळवाडी काम करतालो असे कळवेला। ब्राह्मण हवेक समाजात लग्नासाठी चली मेळची कमी असून गेल्या कितल्याशा वर्षाच्या विद्यावंत अशा समाजात कृषीचे जीवन कर संसार करच्या युवका बरोबर लग्नाक चली तयार जाणात म्हण या युवकान आत्महत्या करून गेली असे कळवेला। मृत नागराज आऊ बापायलो एकूत एक चलो आशिलो। त्याका लग्नाक कितलेशे चली पळयले। रेत काम करता म्हण कोणीच चली देऊ तयार जालना अशान मनाक लावून घेऊन नागराज हेणी घरा बाजूच्या रानात वचून झाडा गळपास घेऊन आत्महत्या केली। या घटनेची कुटुंबान यल्लापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केला। एकच कुटुंबाच्या 3 जणांचे मृतदेह। बायल आणि चल्याले मृतदेह देवबाग समुद्र किनाऱ्यावर तर घोवालो मृतदेह गोयच्या पाडी हिंगा रानात। कारवार कारवार तालुक्याच्या देवबाग समुद्र किनाऱ्यावर ब्रेस्तारा सकाळी अनोळखी 12 वर्षाच्या युवकाला एक मृतदेह मेळलो। तो मृतदेह चित्ताकला पोलीस ठाण्या वतीन कारवारच्या जिल्हा अस्पतळात दवरलो। थोड्या वेळान देवबाग किनाऱ्यावर आणि एक महिलेलो मृतदेह मेळलो। माध्यमामार्फत एकमेकां कळण या महिलेक ओळखून महिला आणि तो चल्यालो मृतदेह मूळ कारवारच्या गोपशिट्टा निवासी सध्या वेर्णा हिंगा वास्तव्याक रावतात, गावात केन्ना तरी येताले असे कळवेला। पोलिसान अखेर चौकशी करतरेत असे कळले की या महिलेलो घरकार श्याम पाटील वय 40 वर्षा हो एक उद्योजक असून श्याम इंडस्ट्रीयल नावाची कंपनी असून व्यवसायात त्यांका खूप कट जाल्ले अशी खबर मिळाला। त्याच कारणान बायल आणि चल्याक बुधवारा रात्रीन कारवारात हाडन काळी नदीच्या पुलाचेर हाडन त्यांका समुद्रात धकण उडोवन आपूण परत गोंयच्या पाडेहिंगा रानात वचून
थंय एक रुखा गळपास घेवन आत्महत्या केली असो अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. कारण आपल्या फाटल्यान त्या कर्जा बद्दल बायल आणि पोराक कोणी त्रास देऊ नये म्हणून. देवबागात मेळिल्ल्या मृतदेह चलो दक्ष पाटील 12 वर्सां आणि बायल ज्योती पाटील 38 वर्सां आणि स्वतः श्याम पाटील 40 वर्सां हेंगे मृतदेह मात्र गोयच्या कुंकळी पोलीस ठाणे व्याप्तीत पाडी हिंगा मेळला. अखेर या एकच कुटुंबाच्या 30 जणांच्या आत्महत्येबद्दल निखर असे कारण समजू येईल ना. पोलीस पुढलं तपास करतेर असतात. श्याम पाटील तेमगेल्या फोन कॉला वेल्यान सध्या कोणाकडेन आणि तेगेल कसली उलण चलताली हेजेर किती तरी माहिती मिळू शकतली असो एक भरोसा असा. पोलीस पुढलं तपास करतात. सत्य परिस्थिती पोलिसाल्या तपासानंतरच कळतली. कारवार प्लस कोकणी न्यूज चॅनलच्या वीक्षकाक एक खास खबर. तुमगेली किंवा तुमगेल परिवाराच्या सदस्याली जन्मदिवसाची खबर कारवार प्लस कोकणी न्यूज चॅनलचे योग्य दरात प्रसार करण्यासाठी प्रत्येकी किंवा एक कुटुंबाच्या आओ बापू आणि दोन पोरा अशा 4 सदस्याली 1 वर्षा खातीर खास पॅकेज. तसेच लग्नाच्या वाढदिवसाची खबर प्रसारात योग्य दरात सवलत. अधिक माहितीसाठी आजच स्क्रीनाचे दिल्या नंबराचे संपर्क करा आणि नाव नोंदणी करा. नरसिंह मार्केट कारवार तुमका गरज आशिल्ल्या देव कार्याक आणि मंगल कार्याक लग्न मुंज पूजा अर्चा होम हवन गृहप्रवेश अशा शुभ कार्याक लागची केळी पानां केळी होमाकडी तुळशी तांब्या पितळेची देवकृत्याची आयदनां शंख रुद्राक्ष पूजेचे कपडे आंब्या पानां तोरण बाशींग गायीचे शुद्ध दूध गोमूत्र कडधान्य असे सगळे तरेची सामुग्री मिळचे एकमेव दुकान म्हणल्यार नरसिंह मार्केट कारवार. 87 वर्षांच्या ग्राहकाला विश्वासाचे ठिकाण नरसिंह मार्केट कारवार. तुमगेल गरजेप्रमाणे वस्तू कारवारच्या खिंचा भागा भागात घराकडे पाहुची व्यवस्था दिले आमगेले नरसिंह मार्केट कारवार. एक वेळा अवश्य भेट द्या आणि खात्री करून घ्या. नरसिंह मार्केट कॅनरा बँकेचा तळ मधलो रायकर मेनर कायकिनी रोड कारवार. कारवार प्लस कोंकणी बातमीपत्र हिंगा सोपता. व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट करच्याक इसर नकात. कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनलचे पुराय अपडेट मिळण्यासाठी कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.